नमस्कार मित्रांनो, मी अमोल शिर्के स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा मित्रांनो आपला ट्रॅव्हलचा असणार आहे। आपण बदलापूरवरून फलटणसाठी झालेलो आहे, तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो बदलापूर ते फलटणचा असणार आहे। ह्यामध्ये आपल्याला एक 240 किलोमीटर अंतर आहे, ते आपण एक मित्राची मारुती 800 गाडी आहे त्या गाडीने जाणार आहोत। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण रोडची जी माहिती आहे ती देणार आहोत आणि आपल्याला किती वेळ लागतो आहे, त्यानंतर रोडमध्ये आपल्याला किती खर्च येतो आहे त्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहोत। तर चला आता कुठली वेळ न लावता आपण आता आजच्या प्रवासाला सुरुवात करतोय। गणपती अप्पा मोरया। तर मित्रांनो थोडासा चेंज झालेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आपण जी अल्टो 800 घेऊन जाणार होतो तर गाडीत बदल झालेला आहे। आपण आता ब्रँड न्यू 10 आपली i10 घेऊन चाललेलो आहे, न्यूस नवीनवाली। तर आपले पहिले मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो, आपण ज्यांच्याकडे चाललोय ते सागर भुजबळ, त्यानंतर आपला अजून एक मित्र ऍड झालेला आहे अभिषेक बोगाटे। याला तुम्ही बघितलं असेल आपल्या ढाक बैरीच्या ट्रॅक मध्ये, त्याची हालत बघितली असेल। तर आता आपण इकडनं सुरुवात करतोय आणि आता वाजलेले आहेत 11:45 झालेत, 11:40। तर आता आपण गॅस भरण्यासाठी थांबलेलो आहे बदलापूरपासून 21 किलोमीटर पुढं आलेलो आहे नेरळ या ठिकाणी। नेरळ जो माथेरानला जाण्यासाठीचा रोड आहे, तर त्याच्या पुढे एक महानगरचा गॅस आहे, त्याच्या लाईनला आपण सध्या उभं आहे। आता गॅस भरून नंतर आपण निघणार आहे। आधी तुम्हाला लाईन दाखवतो इकडे कशी आहे। आता मित्रांनो आपण सीएनजी वगैरे फुल केलेलं आहे आणि आता निघतो इकडनं नेरळवरून कर्जत साठी। तर कर्जतला गेल्यावर आपण नाश्ता वगैरे करणार आहे थोडा आणि नंतर निघणार आहे। तर आपल्याला कमीत कमी कर्जत आता वाजत 1:15 म्हणजे एक तास झालाय, बघूया आता कर्जत जायला किती वेळ लागतोय। पोटात कावळे ओरडत होते, कावळ्यांना शांत करायचं औषध मागवलेलं आहे। आपण टॉवेलच पाहिजे, रुमालाचं कामच नाही। तर आता आपण कर्जतला पोहोचलोय, कर्जतला जो चौक आहे त्या ठिकाणावरून आपला पुण्याला जायला जो रोड आहे त्या ठिकाणी बसलोय आणि त्याच्या कॉर्नर वरती जो राणे कॉर्नर तिथे आपण नाश्ता वगैरे केला, मिसळ खाली आणि आता तिकडनं निघतोय। तर हा समोर राणे कॉर्नर आहे आणि आता हा चौक इकडे ज्या ठिकाणावर आपण पुण्यासाठी इकडे डन मारतो। तर 2 वाजले जाताना आपण आता शिक पोचलोय खालापूर टोलनाक्याला। फुल गर्दी आहे आणि लाईन लावू आहे टोलच्या पाठी मागे बघा इकडं। बराच वेळ झालं गाडी जागची हालतच नाही, त्याच्यामुळे आपले ड्रायव्हर जे सागर भुजबळ ते शुभ बघायला गेले की काय प्रॉब्लेम झाला ते, पण आपण आता गाडीमध्ये वाट बघतोय। ते पळत आलेत बहुतेक, चालू झाले, विचारा काय झालं, काय आलं होतं, पुढे गेलं। खालापूरच्या टोल नाक्यावर आपण थांबलो, इकडे पाठीमागे टोल आहे आपण तुम्हाला दाखवतो। तर गाडी नवी असल्यामुळे फास्टॅग नाही आणि डबल टोल भरण्यापेक्षा टोल नाक्यावरतीच फास्टॅग काढून मिळतोय, त्याच्यामुळे थांबलोय फास्टॅग काढायला गेला मित्र। 1-5 मिनिटांमध्ये फास्टॅग काढून भेटेल ते बोलले। Thank you.
तर अर्धा तास झाला आपण खालापूर टोल नाक्यावरती उभं आहे, फास्टॅग साठी थांबलोय. बराच वेळ झाला फास्टॅग काढतोय मित्र, किती अजून बसलाय तिकडेच. तर आता आपण इकडे निघताना कर्जत मधी गाडीमध्ये 580 रुपयाचा गॅस टाकला होता. तर आता अजून 2 काड्या थांबल्यात आतापर्यंत, बघूया पुण्यामध्ये परत एकदा भरायचं आहे. तर आपण फलटणला पोहोचतो बरं, आपण किती वेळा गॅस लागतो आपल्याला ते बघूया. 235 ते 240 किलोमीटरचं अंतर आहे आणि आत्ता आपण सध्या आहे खालापूर टोलवरती. तर बघूया अजून किती वेळ लागतो आणि मग निघू इकडनं फास्टॅग काढून झाल्यानंतर. किती घेतले? अरे 400 रुपये ते घेतले. हां नाही रे, ह्याचे टोलचे किती घेतले? आता काय माहिती तिकीट झालंय ते पावण्याला कळेल. 200 काहीतरी होता ना, 240 आहे. 240 तर 240 टोल लागला आपला खालापूरचा आणि पुढे गेले आणि फास्टॅगचं पण आपण केलेलं आहे. आताच फास्टॅग काढले बाबा. तर फास्टॅग पण झाले आणि आता आपण निघालो इकडनं. 1 गेला आपला वेळ इकडे. तळेगावचा टोल क्रॉस केलाय, 80 रुपये टोल येतो तळेगावचा आणि पुढ कार्निवल त्या ठिकाणी थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो, पाणी बिणी घेतले आणि आता निघतोय इकडनं. टोल नका पाठी दिसतोय, टोल नका इकडनं नाही दिसणार पण पाठी पुढ कार्निवलच्या एक्झॅक्ट पाठीमाग तळेगावचा टोल आहे आणि या ठिकाणी मेकडॉल आहे, पेट्रोल पंप वगैरे काय दिसणार यांच्याकडून, पूर्ण गाड्यांची लाईन. तर आपण पुण्यामध्ये किती वाजेपर्यंत पोहोचतो? 15 मिनिटात इकडनं, 15 ते 20 मिनिटात पुणे, कारण आता बहुतेक ट्रॅफिक कमी असेल. लोणावळ्यापर्यंत जबरदस्त ट्रॅफिक होत. तर आता एक अंदाज आहे की इकडे पुढे ट्रॅफिक नाही लागणार, त्या हिशोबाने 15 ते 20 मिनिटात आपण पुणे आणि नंतर तिकडनं टापोटाप सातारा. पुण्यामध्ये आपण दुसऱ्यांदा सीएनजी भरलेला आहे, ताथवडे मध्ये MNGL चा सीएनजी पंप आहे, SK CNG म्हणून. तर त्या ठिकाणी सीएनजी भरलाय 461 रुपयाचा, सकाळचा 580 रुपयाचा. तर आता बहुतेक गरज नाही पडायची लास्ट पर्यंत डायरेक्ट सातारा. डिस्कर आपण तिसरा टोलला आलेलो आहे, खेड शिवापूरचा टोल. आता पाहू इथं आपल्याला किती टोल लागतोय ते. Thank you.
तर आता आपण आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या बाजूला. हे बघा इकडे पाठीमागे खेड शिवापूरचा टोल. आपण या ठिकाणी चहा पेलो आणि आता निघतोय. आता वाजलेत आपल्याला 6:45. आपण नीरा नदी क्रॉस केलेली आहे शिंदेवाडीपाशी आणि आपल्याला जो लास्ट टोल लागला तो खेड शिवापूरचा तो 115 रुपये होता. जर फास्टॅग नसेल तर तो 230 रुपये, म्हणजे डबल आहे डायरेक्ट. आता बरंच पुढे आलोय आपण आणि आता वाजलेत 6. तर आता आपण पोचलेलो आहे खंबाटके घाटामध्ये. आपण 12:00 आसपास निघालो होतो आणि 6:15 झालेत, 6:20 झालेत. आता आपण खंबाटके घाटात आलो. इकडनं अजून आपल्याला 50 ते 60 किलोमीटर पुढे जायचं आहे, त्यानंतर आपली जर्नी कम्प्लीट होणार आहे. तर आता तुम्हाला घाट दाखवतो हा कसा आहे. मित्रांनो, आपलं जे फायनल डेस्टिनेशन आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे आणि आपल्याला इकडे येण्यासाठी आपण 12:00 निघालो होतो. आता 7:00, म्हणजे अजून 1-10 मिनिटात आपण पोहोचतोय. परंतु अंधार पडेल त्यामुळे गोप्रोचा प्रॉब्लेम आहे, अंधाराचा दिसत नाही. पण आता आपण या ठिकाणी व्हिडिओ संपवतोय. तर येताना आपल्याला 3 टोलनाके लागले. 1 240 चा होता, 1 115 चा होता आणि 1 80 रुपयाचा होता. त्यानंतर 1 घाट लागला खंबाटकीचा आणि 1 लोणारचा. असे 2 घाट लागले आणि आपला जो खंडाळ्याचा लागला तो पुण्याचा, असे 3 घाट. तर आणि 2 वेळा आपण CNG भरला, 1 580 चा आणि 461 चा. असे CNG भरले आणि आता आपण या ठिकाणी पोचलोय. तर आजचा आपला हा जो व्लॉग आहे बदलापूर टू डिस्कळ फलटण त्या पट्ट्यामध्ये, तर तो या ठिकाणी संपलेला आहे. आता भेटूया एखाद्या नेक्स्ट ट्रॅकिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, भेटूया पुन्हा एकदा नवीन एखाद्या भन्नाट जागी.